केदारे सरांनी खूप हेल्प केली आहे सगळ्या प्रक्रियेमध्ये. सी ओ स्वतः गोसावी साहेबांनी खूप इंटरेस्ट घेतला आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्यांचा मुळा अभ्यास असतो, त्यामुळे त्यांना त्याची थोडीशी जाणीव होती, त्यामुळे त्यांना त्याचं महत्त्व माहिती होतं आणि त्यांनी लगेचच तो विषय उचलून धरला आणि या शाळांमध्ये त्यांनी राबवायचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी खरोखर नगरपालिकेला धन्यवाद देतो आणि या मुलांना हा कोर्स शाळेतला आपल्या उपलब्ध आपण करून देत आहोत. एक दोन आठवड्यामध्ये आपण एक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण साधारण सगळं साहित्य वगैरे तुमच्यापर्यंत येईल, त्यानंतर तो आपण प्रत्यक्षामध्ये चालू करूया. तुम्ही तेवढ्याच प्रभावीपणे शिकवण्याला आता पात्र झालेला आहात, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे. मॅडमचा अनुभव मला वाटतं खूप वेगळा आहे आणि चांगला आहे, पण त्या बऱ्याच टीचर्स त्यांनी तयार केल्या आतापर्यंत. म्हणून ते एवढ्या मोठ्या 1920 तुमच्याकडून जो उत्साह आणि त्यांना प्रतिसाद मिळाला तो त्या मला वाटवले दोन चार दिवस त्या मला सांगत असतात आणि खरोखरच आज मला ते प्रत्यक्ष पाहायला पण मिळालं. तुमचं ते इम्प्रुव्हमेंट मी पाहिली आणि खूपच चांगली इम्प्रुव्हमेंट आहे आणि तुम्ही खरोखर चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत ते पोचवू शकाल असा आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे. तुम्ही जे काही अनुभवलं गेल्या चार दिवसामध्ये, तुम्हाला जे काही जाणवलं त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुमच्या तुमच्याकडे वह्या आहेत प्रत्येकाच्या एका कागदावरती, तुमचं नाव, शाळेचा क्रमांक आणि तुम्हाला जे काही वाटलं या आमच्या ट्रेनिंगबद्दल किंवा या अभ्यासक्रमाचं महत्त्व किंवा त्याच्याबद्दल जे काही वाटलं ते तुमचा अभिप्राय तुम्ही त्याच्यामध्ये द्यावा अशी एक मी विनंती करेन आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. केदारे साहेबांचं सहकार्य असंच लाभत राहील आणि हा कोर्स पुढे काही वर्ष तरी किमान नगरपालिकेने चालवावा असं मी त्यांना या निमित्ताने विनंती करेन, कारण ही एक तुकडी पुढे जाईल तसे मागची मुलं पुढे येतील. याही मुलांचं पूर्ण वर्ष हे कम्प्लीट होणार नाही आहे, कारण तिसरीत आपण जरी स्टार्ट केला असता तरी तो ती मुलं चौथीत झाली आणि त्यांचं थोडंसं अर्धवट होईल, तर चौथीत गेल्यावरसुद्धा त्या मुलांना आपण तो शिकवूया. म्हणजे एक वर्ष त्यांचं एका वर्षात आपल्याला जे काय द्यायचं आहे जेवढं काय तेवढं तरी त्यांचं कम्प्लीट व्हावं आणि म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे काहीतरी अचीवमेंट झाली असं वाटेल आणि तिसरीची मुलं जी मागची येतील त्यांना आपण पुन्हा पुन्हा कंटिन्यू करूया अशा पद्धतीने तो राबवायचा असा एक विचार आहे. ते सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे. आता तुम्ही किती त्यांना तुम्हाला किती कार्यक्रम असतात, नगरपालिकेचे कार्यक्रम, शासनाचे कार्यक्रम, जनगणना, अमुक तमुक, हे सगळं मला कल्पना आहे त्याची, परंतु त्यातून अभ्यासासाठी जो काय तुम्ही वेळ देणार आहात, अर्धा तास, एक तास रोज देणार आहात किंवा आठवड्यातनं दोन दिवस देणार आहात, तीन दिवस देणार आहात, तर तो एक तास तुम्ही राखीव त्यांच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन किती लागतं हे तुम्हाला माहिती आहे. अर्धवट अर्धवट मुलांना करायला सांगितलं आणि आम्ही जरा दुसरा कार्यक्रम करून येतो असं होऊ नये. तो जो काही तास तुम्ही ठरवणार आहात तो तुमच्या सोयीने तुम्ही ठरवा आणि त्या मुलांकडनं व्यवस्थितपणे करून घ्या. आपल्याला एक वर्षानंतर त्यातल्या ॲटलिस्ट चार पाच मुलांना, दहा मुलांना तरी आपल्याला अभिमानाने नेऊन पुढे उभं करता आलं पाहिजे. नगरपालिकेच्या किंवा बघा हे आम्ही चार दहा मुलं घडवली आणि ती मुलं त्या पद्धतीने करतात हे निदान रिझल्ट आपल्याला दाखवता आला पाहिजे आणि ती तरी आपली अचीवमेंट आहे असं मला वाटतं. मी नगरपालिकेला पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांनाही धन्यवाद देतो. जेव्हा तुम्ही हे करणार तेव्हा राईट हँडचे थ्री फिंगर शुड बी फोल्ड ओके करून दाखवा एकदा मला. करेक्ट करेक्ट येस. आणि हे दोन बोट कायम हे पाहिजे ओपन पाहिजे. थ्री फिंगर शुड बी फोल्ड राईट हँडची तीन बोट फोल्ड करा फोल्ड नहीं ये फोल्ड और ये ओपन नहीं यस करेक्ट ओके आणि बॅकअप पण असं पकडायचं. ही दोन बोटं मात्र कायम ओपन ना झालं. लिहायचं असेल अबॅकस तोडा लिहा परत अबॅकस पेन्सिल पकडा परत अबॅकस पकडा ओके आणि उजव्या हाताची तीन बोटं कायम
गांधी सर थोड़ा सर्कुल बसाओ नहीं हो थोड़ा दूसरा वेगा प्रॉब्लम होता हाँ तेज करते कोणाला तरी सांगायला पाहिजे चला मी ऑलरेडी ऑर्डर देऊन सांगितलं.